नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी विषय सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र चाचणी क्रमांक दोन आज आपण सोडवणार आहोत प्रथमता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे प्रश्नपत्रिकेचे वाचन पूर्ण केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे प्रश्न एक अ पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा तीन गुण एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली पर्याय अ डॉक्टर होमी सेटना ब डॉक्टर राजा रामन्ना क डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ड डॉक्टर होमी बाबा उत्तर पर्याय ड डॉक्टर होमी बाबा दोन पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही पर्याय अ रोजगाराचा अधिकार ब माहितीचा अधिकार क बालकांचे अधिकार ड समान कामासाठी समान वेतन उत्तर पर्याय ब माहितीचा अधिकार तीन भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न टिंबटिंब या प्रधानमंत्र्यांनी केला पर्याय अ पंडित नेहरू ब लालबहादूर शास्त्री क इंदिरा गांधी ड राजीव गांधी उत्तर पर्याय ड राजीव गांधी ब पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा दोन गुण एक अ डॉक्टर होमी भाबा अनुस्फोट चाचणी केली ब डॉक्टर राजारामन्ना भाबा अन्विक संशोधन केंद्राचे संचालक क डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली ड डॉक्टर होमी सेटना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष उत्तर चुकीची जोडी अ डॉक्टर होमी भाबा अणुस्फोट चाचणी केली दोन अ महात्मा फुले मुलींची पहिली शाळा ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळे सत्याग्रह क नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना ड मेधा पाटकर हुंडा प्रतेचे निर्मूलन उत्तर चुकीची जोडी ड मेधा पाटकर हुंडा प्रतेचे निर्मूलन प्रश्न दोन सूचनेप्रमाणे कृती करा चार गुण एक संकल्पना चित्र पूर्ण करा दैनिक वृत्तपत्रे उत्तर दैनिक वृत्तपत्रे दर्पण प्रभाकर इंदू प्रकाश केसरी व मराठा दोन संकल्पना चित्र पूर्ण करा सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क उत्तर सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क एक समानतेचा हक्क दोन स्वातंत्र्याचा हक्क तीन मालमत्तेचा हक्क चार सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क पाच प्रवेशाचा हक्क प्रश्न तीन पुढील प्रश्नाचे पंचवीस ते तीस शब्दात उत्तर लिहा कोणतेही दोन चार गुण एक मोबाईलचे फायदे व तोटे लिहा उत्तर मोबाईलचे फायदे एक हवे त्या व्यक्तीसोबत हवे तेव्हा आपण बोलू शकतो जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपण फोनद्वारे बोलू शकतो दोन मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात तीन मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे आपल्या आवडीचा चित्रपट गाणे भजन किंवा की कीर्तन पाहिजे तेव्हा आपण मोबाईलमध्ये बघू शकतो चार मोबाईलमध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता येते फोटो किंवा व्हिडिओ काढता येतात मोबाईलचे तोटे उत्तर एक मोबाईलचा अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपापल्या मोबाईलमध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात आप बोलणे कमी झाले आहे दोन वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते अनेक लोकांना गाडी चालवताना मानवाकडी करून मोबाईलवर बोलण्याची सवय असते अशा सवयीमुळेही लोक स्वतःबरोबर समाजातील इतर लोकांच्या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात तीन बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंगला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्याचा विस्फोट होऊ शकतो आणि वापर करणाऱ्यास मोठी इजा होऊ शकते चार शाळा कॉलेजमधील मुले मोबाईलचा गैरवापर करताना पाहायला मिळतात मुले शाळेत तासाला बसून मोबाईलचा वापर करतात यामुळे मुले, मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात दोन अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान निर्माण करणाऱ्या बाबी कोणत्या उत्तर एक जमातवाद दोन दहशतवाद तीन प्रदेशवाद चार नक्षलवादी चळवळी पाच राजकारणाचे गुन्हेगारीकरण सहा सामाजिक आव्हाने त्यामध्ये बेरोजगारी व्यसनाधीनता दुष्काळ साधनसंपत्तीचे असमान वितरण गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी जातीयता इत्यादी तीन पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा उत्तर पाणी प्रदूषित होण्याची कारणे एक वेगवेगळ्या कारखान्यातले दूषित पाणी ओढ्या वाटे नदीपात्रात सोडले जाते गावातले शहरातले सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते दोन रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दूषित होते तीन नदी नाल्यात जनावरे धुणे औषध फवारणीचे पंप धुणे वेगवेगळी रसायने पाण्यात सोडणे इत्यादीमुळे पाणी दूषित होते उपाय एक नदी नाले ओढ्यातल्या पाण्यात वापरत असलेल्या पाणी स्रोतात कीड रोग नियंत्रणाची औषधे रासायने सोडू नये पंप वगैरे धुवू नये दोन केमिकल कारखान्यांनी अगर इतर कारखान्यांनी आपले सांडपाणी नद्यांत न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी झाडांसाठी ते पाणी वापरावे तीन कागद आणि साखर कारखान्यातील मळी आणि इतर द्रवरूप पदार्थ बेजबाबदारपणे कोठेही सोडून न देता त्याची प्रक्रिया करून वापर करावा म्हणजे पाणी दूषित होणार नाही प्रश्न चार पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही एक दोन गुण एक प्रसारमाध्यमांना समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते उत्तर एक प्रसारमाध्यमे माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोचवतात दोन प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते तीन प्रसारमाध्यमांमुळे समाजात काय घडते आहे हे लोकांना प्रत्यक्ष समजते चार प्रसारमाध्यमांमुळे लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन होते दोन लोकशाही शासन व्यवस्था मानवी सुरक्षेसाठी उपयुक्त आहे उत्तर एक लोकशाही शासन व्यवस्था समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे दोन लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते तीन लोकशाही शासन व्यवस्थेमुळे शासन व जनता यांच्यातील संवाद वाढतो चार लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे स्वातंत्र्य हे फार महत्वाचे मानले जाते पाच लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांना आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्र येण्याची मुभा असते सहा लोकशाही शासन व्यवस्था असलेला समाज जास्त यशस्वीपणे विविधता हाताळू शकतो सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे धन्यवाद